आगामी 12 मई को अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपुर की ओर से परशुराम जयंती के अवसर पर भव्य रैली का आयोजन किया गया है, जिसकी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। यह जानकारी दी गई कि इस उत्सव का मुख्य आकर्षण परशुराम रैली सुबह 6:30 बजे धंतोली वर्धा रोड स्थित गोरक्षण मंदिर से शुरू होगी और मध्य नागपुर से होकर प्रताप नगर में पवित्र श्री राजराजेश्वरी मंदिर में समाप्त होगी। इस वर्ष की रैली ABBM के अखिल भारतीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी की उपस्थिति के कारण विशेष होगी, जहाँ रैली लोकमत स्क्वेयर, काचीपुरा, अलंकार टॉकीज, ट्रैफिक पार्क आदि क्षेत्र से होकर गुजरेगी और राजराजेश्वरी मंदिर में महाप्रसाद चिन्हांकित किया जाएगा, जहां समन्वयक पराग जोशी एवं 200 से अधिक स्वयंसेवकों के संयोग से यह आयोजन संपन्न होगा। परशुराम जयंती से काय परशुराम में जयंती कशी करायची आपल्याला, त्याप्रमाणे तुम्हाला जी प्रेस टूर दिलेली आहे ते सगळं दिलेलंच आहे, पण परत एकदा सांगतो, सकाळी 6:30 वाजता आतमध्ये जी परशुरामाची मूर्ती आहे गोरक्षण मध्ये त्याची पूजा होईल, बाहेर आपली परशुरामाची अजून एक मूर्ती आहे त्याची पूजा होईल आणि रॅलीला सुरुवात साधारण 7 वाजता आपली सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर ती पश्चिम नागपूर आणि दक्षिण पश्चिम अशी फिरून राजराजेश्वरी मंदिर अत्रे लेआउट प्रतापनगरच्या जवळ इथे त्याचं समापन आहे। त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आज या रॅलीच्या उद्घाटनासाठी माननीय पोलीस आयुक्त सिंघल साहेब यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर समापनासाठी श्री राहुल पांडे जे माहिती आयुक्त आहेत ते पण येणार आहे, त्यांनी आपल्याला येतोय म्हणून सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।